मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे एक मोठी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे. अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, वाढीव वेतनासह इतर लाभ देण्याचा राज्य शासनाचा मोठा निर्णय, त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य शासनाच्या बाल विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसापासून प्रलंबित मागण्या होत्या. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरता अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे मदतनीस कर्मचारी वारंवार शासन दरबारी आपलं गराणे मांडत असतात, परंतु त्यांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण होत नाही. परंतु राज्य शासनाने अंगणवाडीच्या सेविकांच्या वेतनातच नव्हे तर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ देखील अनुदे करण्याची घोषणा केलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी राज्य शासनाचे अतिरिक्त कर्मचारी असून त्यांना वेतनाऐवजी मानधन दिले जात नाही. परंतु अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी अशी होती की कामाचा मोबदला म्हणून मानधन न देता इतर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्याचा विचार करता राज्य शासनाने वेतनामध्ये 1500 रुपये वाढ करण्याची मोठी घोषणा केलेली आहे. वाढीव पगाराबरोबरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल टॅब व राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनही सुरू करू असे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासोबतच इतर मोठे लाभ मिळणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.